नमस्कार, कसे आहात? आजची रेसिपी आहे इडली प्रिमिक्स। तुम्हाला जर इन्स्टंट इडली हवी असेल तर त्यात फ्रूट सॉल्ट आणि सायट्रिक ॲसिड घालावं लागेल आणि फर्मेंटेशन करावं लागेल। करायचं असेल तर रात्री भिजत घालावं लागेल। ते कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणात 1 ते 1.25 किलो तयार झालेला आहे। हे तुम्ही 5 ते 6 महिने यूज करू शकता, अजिबात खराब होणार नाही। इन्स्टंट इडली यातून तयार होईल। कधीकधी आपण तांदूळ आणि डाळ भिजत घालायचं विसरतो, अशावेळी हे प्रिमिक्स खूप कामाचं येतं। आपल्याला इडलीचं प्रिमिक्स बनवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे 3 ग्लास तांदूळ घेते आहे। तुम्ही जर हे तांदूळ कंट्रोलचे जे रेशनचे मिळतात ते वापरत असाल तर स्वच्छ धुवावं लागेल आणि उन्हात किंवा घरात वाळवून घ्यावं लागेल। मी पण रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतलेले आहे। कारण व्यवस्थित वाळले तर त्याला फंगल चढत नाही। कारण आपण हे 1 ते 2 महिने 3 ते 4 महिने सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो प्रिमिक्स, त्यामुळे वाढणं खूप गरजेचं आहे। हे 3 ग्लास मी इथे तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर त्याच ग्लासाने 1 ग्लास आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। उडीद डाळ घालते आहे, याला एवढा पावडर नसतो त्यामुळे डायरेक्ट घातली तरी चालते। त्यानंतर 1 चमचा मेथीदाणा, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गिरणीवरनं दळून आणायचं आहे। याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मी गिरणीवरनं दळून आणते आहे, पण हेच तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल आणि पावडर तयार करायची असेल, प्रिमिक्स तयार करायचं असेल तर मिक्सरला लावूनसुद्धा बारीक करता येतं। आपलं इडली प्रिमिक्स रेडी झालेलं आहे।